सर्वप्रथम प्रदर्शन केलं आणि या 13 वर्षातील सप्ताची आज महाराजांच्या वतीनं सप्ताची सांगता म्हणजे सांगतेचे कीर्तन उभ्या काळ्याचे कीर्तन आहे. काही कारणास्तव मी या ठिकाणी येऊ शकलो नाही. काय कारण आहे सर्वांना माहिती आहे. जन्मदाती आईच्या वेळेस निघून जाते त्यावेळेस ते खूप एक प्रकारचं दुःख आहे बरं का. ज्यांच्या जीवनामध्ये ते घडलं असेल त्यांना जाणवतं आई काय असते बाप काय असतो. त्या आठवणी सतत सरत असतात माणसाच्या जीवनामध्ये. तरी सुद्धा लोक म्हणजे असतो येणं जाणं करावं न करावा प्रत्येकाचा अधिकार आहे. तरी सुद्धा एक दिवस म्हटलं सर्वांचं दर्शन घ्यावं वास्तविक पाहता या मुलांनी चांगल्या पद्धतीने ते सहकार्य केलं. आपण सर्वांनी सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. खरं खरं तुमचं आभार महापौर कधीच आहे. हा सर्वांचा सत्ता आहे. जरी मुलं असेल तर तुम्हा सर्वांचा कार्यक्रम आहे. चांगल्या पद्धतीने तुम्ही हाताळा. सर्व कलाकार कोणीजन आमचे मृदू मणी परशुराम सर्व गायनाचार्य सर्व तरुण मुलं या तरुण मुलांनी हा कार्यक्रम जरी नाही असलो तरी चांगल्या पद्धतीने हाताळला. वास्तविक आता या ठिकाणी आपण दीपोत्सव करतो. दीपोत्सव करतात मौलीची होय मी अविवेकाची काजळी फिरून विवेक दीप उजळी तरी ज्ञानिया दिवाळी निरंतर. वास्तविक पाहता आपल्या जीवनातले काय जे काय वाईट गोष्टी आहेत अज्ञान आहे हे आपल्या जीवनात निघून गेलं पाहिजे बरं का. जसं आपल्या जीवनामध्ये दुःख आहे तसं साधू संतांच्या जीवनातील जीवनामध्ये दुःख आहे. ज्यावेळेस ज्ञानोबांचे आई वडील निघून गेले आणि ही चारही भावंड ज्यावेळेस एकत्र राहत असताना खूप खूप आठास त्यांना करावं लागलं. खूप दुःखाला सामोरे जावं लागलं आणि दुःखाला सामोरे जात असताना देखील ते आनंदाने त्याने फिरलं. मग कोणी मधुरी मागा कोणी जेवण बनवा कोणी सरपण आणा कोणी देवपूजा करा प्रत्येकांनी कामं वाटून घ्यावी. जीवनामध्ये ज्ञानोबांचा एक दिवस असा प्रसंग आला की ज्ञानोबाया मधुरी मागायला जातात आणि मधुरी मागत असताना काही लोकांनी विटंबना ज्ञानोबांची केली बरं का. एवढी विटंबना केली एवढी विटंबना केली एका ग्रस्तांनी ज्ञानोबांच्या झुरीमध्ये काय जे टाकलं भरभरून टाकलं आणि भरभरून टाकल्यानंतर माऊलींना मनस्ताप झाला की अपराध माझा असा काय झाला काय मिळाल जगांना काय त्रास दिला कुणाचा आम्ही देत नाही कुणाला त्रास दिला तरी लोक आम्हाला त्रास देतात आणि भदली झोळी घेऊन ज्यावेळेस ज्ञानोबर आहे आपल्या पर्णकुटीमध्ये येतात आणि पर्णकुटीमध्ये आल्यानंतर समोर आपली लाडकी बहीण मुक्ताई समोर होत जाते. दादा आज भरभरून झोळीमध्ये कुणीतरी चांगलं काम दिलेलं आहे झोळी भरलेली दिसते आणि हे ज्यावेळेस मुक्ताईने पाहिलं